किल्ले साल्हेर। मित्रांनो, साल्हेर मुल्हेर या जोडीतला साल्हेर हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे। हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील उत्तरेकडील भागातील बागलान या प्रांतात मोडतो। कोकणातून काही घाट रस्ते या परिसरात चढतात। यातील 6 घाटांवर येथून लक्ष ठेवता येते, म्हणूनच याला 6 हेर याचेच पुढे साल्हेर असे नाव पडले। मित्रांनो, 1671-72 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा साल्हेरचा दुर्ग जिंकला। त्यांच्याकडून तो पुन्हा जिंकून घेण्यासाठी मुघल फौजाफ चाल करून आल्या। मोठे युद्ध झाले। या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी शिलेदार सूर्याजी काकडे धारातीर्थी पडले। असा हा मोठा इतिहास असलेला किल्ले साल्हेर। मित्रांनो, साल्हेरच्या माथ्यावरून अचला, रावळा जावळा, धोडप, कांचन, राजदेहरे, चौल्हेरे, भिलाई, मुल्हेर, मोरा, रतनगड, पिसोळा, देरमाळ असे जवळजवळ 25 किल्ले दिसतात। तसेच जवळच्या सालोटा किल्ल्याचे व टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते। मित्रांनो, असे म्हणतात की भगवान परशुराम यांनी बाण मारून अरबी समुद्र मागे ढकलला आणि यातूनच कोकण प्रांताची निर्मिती झाली। तर मित्रांनो, हा बाण ह्याच साल्हेर किल्ल्यावरून मारण्यात आलेला असा हा पौराणिक संदर्भ नमूद केलेला आहे। जय शिवराय। मित्रांनो, मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल उन्हाळ भ्रमंतीमध्ये। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, म्हणजे ज्याचा पहिला क्रमांक लागतो सर्व किल्ल्यांमध्ये। हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे, ज्याचं नाव आहे साल्हेर किल्ला। तर मित्रांनो, ह्या गडावर जाण्यासाठी तुम्हाला नाशिक येथील साटण या गावातील साल्हेरवाडी या बेस विलेजला यावं लागतं आणि इथून तुमचा ट्रेक चालू होतो। तर मित्रांनो, इकडे येण्यापूर्वी तुम्हाला तुमच्यासोबत तुमचं खाण्यापिण्याचं सामान तुम्हाला घेऊन यायला लागेल। तुम्हाला तर जेवायची सोय फक्त बेस विलेजला आहे, मध्ये तुम्हाला कुठेच काही मिळणार नाही आहे। तर येण्या अगोदर ही तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा किल्ल्यावर तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला खाण्यापिण्याचं सामान तुमच्यासोबत आणावं लागणार आहे आणि पाण्याचं इथे खूप कमतरता आहे। तर पाणी पण आपल्याला किल्ल्यावरती पण पाणी खूप कमी आहे, तर आपल्याला पाणी पण इकडनं कॅरी करायला लागणार आहे। तर आज हा आमचा ट्रेक आता आम्ही संध्याकाळी स्टार्ट केलेला, आता वाजले आहेत 6। तर आता आम्ही आमचा ट्रेक स्टार्ट करतो आहे। आम्हाला वरती पोचायला इथल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 3 ते 3.5 तास लागतील। ते आपल्या चालण्यावरती आहे, आपल्याला कमीही लागू शकतात। तर बघूया आता आपल्याला किती तास लागतात। आणि आज माझ्यासोबत आहे निकिता। तर निकिता, चालू करायचा आपला ट्रेक? चला। मित्रांनो, आपण आपला ट्रेक हा समोर जी दिसते तुम्हाला सह्याद्री खानावळ त्याच्याबरोबर समोरून स्टार्ट केलेला आहे। हा ट्रेक स्टार्ट होतो तो पुढच्या साईडनी, तिथे तुम्ही गाड्या तुमच्या पार्क करून मग तसं चढून तुम्हाला हे बघा या साईडला वरती यावं लागतं आणि मग इकडे आपल्याला इकडून असं थोडंसं वरती जायचं आहे। तर आपण तिकडून एवढं फिरून येण्यापेक्षा आपण इथूनच हा ट्रेक स्टार्ट केला आहे। तर चला। तर मित्रांनो, आपण त्या साईडनी वरती आलो आणि तो रस्ता आपल्याला इथे कनेक्ट होतो आणि ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे ते आंब्याचं झाड आहे तिकडे, ते पुढे आहे तिकडे आणि तो वॉच टॉवरसारखं दिसतं आहे बघा तिकडे, तिकडून आपल्याला पुढे जायचं आहे।
मित्रांनो, हा तो वॉच टॉवर आहे आणि हे आंब्याचं झाड आहे. आणि त्यांनी लोकल्सनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथून वरती जायचं आहे. तर आपण पहिल्यांदाच आलेलो आहे, आपल्याला पण नक्की वाट माहिती नाही, तर आपण वरती जाऊन बघूया. मित्रांनो, आपण त्या आंब्याच्या झाडाच्या बाजूनी ह्या साईडने आपण असं वरती आलेलो आहे आणि ही आपल्याला आता मळलेली वाट लागलेली आहे गडाकडे नेणारी. इकडे बघा, तुम्हाला एक रिबीन दिसते, म्हणजे आपण आता प्रॉपर वाटेवरती. चला, आता वाजले आहेत 6:15. आम्ही अजून जस्ट स्टार्टच केलेलं आहे, हार्डली 10 ते 15 मिनटं झालेली आहे ट्रेक स्टार्ट करून. आणि आता पायथ्यापासून थोडंसं वरती आलेलो आहे आणि आता अंधार पडायलाही थोड्या वेळानी सुरुवात होणार आहे. तर आपल्याला आज इथले जे काही पॉईंट आहेत ते आपल्याला आता लगेचच कवर करताना येणार. तर आता मी जितकं पॉसिबल आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल अंधार होईपर्यंत. त्याच्यानंतर बाकीचे पॉईंट आपण उद्या सकाळी करणार आहोत. मित्रांनो, जवळजवळ अंधार पडलेला आहे आणि इकडे तुम्हाला आजूबाजूला पूर्ण जंगलच आहे आणि मधून मळलेली पायवाट आहे, त्यामुळे रस्ता चुकायला जास्त काय हे नाही आहे. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज जास्त होणार नाही या रस्त्यावरती. सोपी वाट आहे अजून तरी. आणि जागोजागी साईन्स आहेत, जशा रिबिनी वगैरे ह्या साईन्स असले, त्यामुळे जास्त काय वाटत नाही. तर चला अजून बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतंय. ते गड्याच्या सुरुवातीला आपल्याला हे शिल्प बघायला मिळतं, याला विरगळ असं म्हणतात. तर हे शिल्प जर तुम्ही बघाल तर त्याच्या हातात आपल्याला एक ढाल बघायला मिळते आणि वरतीचा जो भाला आहे तो एवढा क्लिअर नाही दिसत आहे, तो पुसट झालेला आहे पूर्ण. आणि इथूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे. मित्रांनो, इथे समोर तुम्हाला पाटी बघायला मिळते. तर सालेर किल्ल्याकडे इकडे ह्या दिशेला जायचं आहे आपल्याला, ह्या साईडला. आणि भवानी मंदिर आहे ते ह्या साईडला आहे. तर आता आपण पहिले किल्ल्याकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, बोलता बोलता अंधार झालेला आहे. मागे दिसतंय ते छोटंसं गाव आणि आम्ही जवळजवळ अर्धा पण नाही आलेलो, अजून पावच आलेलं आहे. अजून आपल्याला माचीपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यानंतरच पुढे वरती कड्यावरून जावं लागणार आहे. काय मा, कसं काय? सर्दी सर्दी थंडी. निकिता लीड करते. जास्त काही आपल्याला बघायला भेटत नाही ह्याच्यामध्ये, कारण की लाईट खूपच कमी आहे. हे बघा मित्रांनो, खाली दिसणारं सुंदर गाव. फक्त लाईटच दिसतंय, गाव दिसत नाही ती गोष्ट वेगळी, पण सुंदर दिसतंय. का बोलते निकिता? तर मित्रांनो, पाऊण तासाच्या ट्रेकनंतर आम्ही 30 ते 35% किल्ला सर केलेला आहे आणि अजून आपल्याला वरच्या माचीपर्यंत जायचं आहे. वरची जी माची आहे तिथपर्यंत जायचं आहे. तर चला चालू करूया. वरती जाऊन आपल्याला टेंट लावायचा आहे. काय बोलते निकिता? ही गोरी गोरी निकिता आहे ना, बघ ना इकडे. अरे इधर देख ना, शर्मती क्यू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाद्वाराशी येऊन पोचलेलो आहे. आता इतकं क्लिअर दिसत नाही या अंधारामध्ये. तर या महाद्वाराच्या पायऱ्या आपण करतोय प्रवेश. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण जवळजवळ 1/4 तासाच्या ट्रेकनंतर आपण पोचलो आहे महाद्वाराजवळ आणि आपल्याला अजून जवळजवळ 1/2 ट्रेक बाकी आहे. म्हणजे आत्ता आपण गडाच्या महाद्वारापाशी आलेलो आहे. अजून अख्खा गड चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर इथे आल्यावर खूप छान वाटतंय आणि खूप सुंदर वारा आहे इकडे. आकाशात तारे खूप सुंदर दिसत आहेत. आपण मोबाईलमध्ये ते कॅप्चर नाही करू शकत, पण आपल्या डोळ्यांमध्ये ते नक्कीच कॅप्चर करू शकतो, कारण की देवानी बनवलेला कॅमेरा हा माणसानी बनवलेल्या कॅमेरापेक्षा सुंदरच असतो. तर खूप सुंदर दिसतंय. तर कधी एकदा व्हिजिट देऊन बघा या गडाला. महादरवाज्यापासून पुढे आल्यानंतर हे आपल्याला 85 डिग्री कातळत कोरलेले पायऱ्या लागलेल्या आहेत. पूर्ण थकवणारा ट्रेक आहे. मित्रांनो, आमची टेंट लावायची तयारी आहे. हा बघा, आमचा टेंट लावतोय, पण वारा खूप जास्त असल्यामुळे इथे टेंट लावायला थोडा प्रॉब्लेम होतोय. तर जसा थोडा वारा कमी होईल आपण याला उभा करू. आपण त्याची सगळी सिस्टीम करून ठेवलेली आहे प्रॉपर, फक्त त्याला उभा करायचं आहे. पण वारा कमी व्हायची वाट बघतोय. थोडा वारा कमी झाला की आपण त्याला उभा करूया.
खूप सुंदर इकडनं चंद्र पण दिसतो तुम्हाला, मी दाखवतो सुंदरचा चंद्र दिसतोय. मित्रांनो आम्ही कसा बसा टेंट लावलाय, पण वारा इतका जास्त आहे की तो एक साइडनी वाकतोय आणि अंगावरती येतोय. आता वारा थोडा कमी होतो मध्ये जोरात येतो, त्याच टायमाला टेंट पूर्ण एक साइडला वाकतो. आता सध्या तरी आम्ही असा टेंट लावलेला आहे, अशी आम्ही दगडी लावलेले आतमध्ये, अशी बॅग लावलेली इकडे आणि इकडे एक दगड एवढा मोठा. हे बघा हे बघा, पूर्ण वाकतं एक साइडला टेंट. तर मित्रांनो रात्री इतका वारा होता की आमचा नवीन टेंट सुद्धा तुटलेला आहे. आम्ही रात्रभर अशाच अवस्थेत झोपलो होतो, पूर्ण टेंट तुटलेला आहे, आजूबाजूने त्याच्या पूर्ण स्टिक्स सगळ्या तुटून मुटून पडलेल्या आहेत. तर आता हा आवरतो आणि मग पुढचा प्रवास चालू करतो. सुंदर अशी सकाळ झालेली आहे इकडे आणि सुंदर असं दृश्य. सो थोड्या वेळातच आता सूर्य उदय होणार आहे. मित्रांनो आपल्याला आता जायचं आहे इथून असं वरती त्या मंदिराकडे. त्या मंदिराकडे आपण जाणार आहोत. सनराईज ऑलरेडी झालेला आहे तर आपल्याला तिकडून नाही तो एवढा बघायला मिळणार नाही, पण आता वरती जाऊन आपण गड फिरणार आहोत. समोर जे दिसतं आहे ते आहे गंगासागर तलाव. आपण तिकडूनच वरती आलो आहे. मित्रांनो समोर जे बघताय ते आहे गंगासागर तलाव आणि थोडंच त्याच्या पुढच्या साईडला तुम्ही बघत असाल ती मुलं उभी आहेत, त्या साईडला आहे पाण्याचं टाकं जे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इतकं क्लिअर दिसत नसेल तरी मी दाखवतो. हे बघा हे इथे आहे पाण्याचं टाकं. आपल्याला तिकडे परत जायचं आहे, पण आता आपण चाललो आहे सध्या वरती मंदिराकडे. मित्रांनो आता आपल्या त्या आपल्याला त्या मंदिराकडे जायचं आहे, तर त्याची वाट ह्या साईडनी आहे. सुंदर अशी डोंगर रांग पाहायला मिळते. सुप्रभात मित्रांनो, या मंदिराच्या मागच्या साईडला आम्ही बसलो आहे. खूप सुंदर वाटतंय, खूप सुंदर नजारे इथून आपल्याला बघायला मिळतात. बागलान रिजचे जवळजवळ 10 किल्ले तुम्हाला इकडनं पूर्ण बघायला मिळतात. सध्या इकडे धुकं आहे तर कॅमेऱ्यामध्ये तेवढे ते कॅप्चर होणार नाही, पण इथून जर तुम्ही बघाल तर तुम्हाला जवळजवळ सगळेच किल्ले तुम्हाला इकडून बघायला मिळतात. मित्रांनो आपलं मंदिर बघून झाल्यानंतर आता आपण निघालो आहे समोरच्या व्ह्यू पॉईंटकडे. तो व्ह्यू पॉईंट आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जाणार आहोत खाली. जे तुम्हाला लांबून दाखवलं आहे मी तलाव आणि टाकं ते आपण जवळून बघणार आहोत. मित्रांनो आहे व्ह्यू पॉइंट इकडचा. आपण त्या मंदिरापासून चालत आलो इथपर्यंत.
मित्रांनो, ते मंदिर व्ह्यू पॉइंट बघून झाल्यानंतर आपण काही ड्रोन शॉट्स तिकडे घेतलेले आहेत. खूप सुंदर ड्रोन शॉट आले जे तुम्ही बघितलेच असाल. आणि आता आपण उतरायला सुरुवात केली आहे, गड उतार व्हायला चालू केलेलं आहे. तर आता आपण पहिले जाणार आहोत त्या गंगासागर तलावाकडे. तिकडे एक टाकं जर तुम्हाला दिसत असेल तर कॅमेऱ्यामध्ये, आणि इथे खाली एक गुहा आहे ती आपण बघणार आहोत. आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करणार आहोत. रस्त्यालाच आपल्याला पुढे महादरवाजा, दिंडी दरवाजा, ते दोन्ही आपल्याला पुढेच लागणार आहे. मित्रांनो, ही बघताय तुम्ही इकडे एवढी मोठी गुफा आहे. आतमध्ये आपण जाणारच आहोत. या गुफेमध्ये काल 7-8 गुजराती मुलांचा ग्रुप थांबला होता आणि ते लोक इकडे दारू पण प्यायलेत. ते आता आम्हाला आत्ता माहिती पडलं आहे, नाही तर कालच त्यांचा पंचनामा झाला असता. हे बघा किती घाण करून ठेवली आहे आतमध्ये. इथे काही ग्रुप गड स्वच्छता गड संवर्धनासाठी झटतात आणि हे लोक सरळ सरळ घाण करतात इकडे येऊन. राहिले ते राहिले, घाण पण करून ठेवली. एवढी सुंदर गुफा पूर्ण घाण केलेली आहे. इथून एक छोटा दरवाजा आहे. ही दुसरी बाजू आहे गुफेची. सुंदर या स्तंभांवरती नक्षीकाम खूप सुंदर केलेलं आहे. इथे तुम्ही स्टे पण करू शकता. जर तुमच्याकडे टेंट नाही आहे आणि जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्ही इथे आरामात स्टे करू शकता. पण काल इथे 8-9 गुजराती मुलांचा ग्रुप होता. ते लोक इथे त्यांनी येऊन इथे खूप इथे घाण केलेली आहे आणि एवढा कचरा करून ठेवला आहे. त्यात तिथे दारू पण पेरलेले आहेत, त्याची बॉटल पण त्यांनी इथेच ठेवलेली. तर ह्या गोष्टीकडे निदान गाववाल्यांनी तरी, जे इथले बेस विलेजवाले, त्यांनी तरी लक्ष ठेवायला पाहिजे. येताना वरती बॅगांच्या चेकिंग झाल्याच पाहिजे. माणूस नसलेला किल्ला फिरलायस का तू अजून? नाही, मी आल्यावरच झालंय की नाही. हो, मी असं क्रेडिट बिडिट नाही घेते, पण तुला सांगते किती बरं झालं तुझ्या लाईफ मध्ये मी आले. बर झाल्या, हुशाऱ्या मारून झाल्या, जायचं. मित्रांनो, हे आहे गंगासागर तलाव. मित्रांनो, या गंगासागर तलावाच्या बाजूलाच हे सुंदर रेणुका माता देवीचं मंदिर आहे. इथे आतमध्ये गणपतीचीही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया. इथल्या स्तंभांवरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि आतमध्ये रेणुका माताचं मंदिर आहे. आतमध्ये गणपती बाप्पाचं पण मूर्ती आहे. इथे आपल्याला एक शिळा बघायला मिळते. त्याच्यावर पण खाली नक्षीकाम केलेलं आहे. मित्रांनो, इथे दोन पाण्याची टाकी बघायला मिळत आहेत, पण तीही खूप पाणी खूप अशुद्ध आहे आणि पिण्यालायक नाही आहे. इथे आपल्याला एक होम सारखं एक बघायला मिळत आहे. मित्रांनो, इथे आपल्याला अजून एक पाण्याचा टाका बघायला मिळत आहे. आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. मित्रांनो, हा दरवाजा आहे. निकिता चालली आहे पुढे. तर इथून तुम्हाला समोरचं व्ह्यू दिसेल.
मित्रांनो, तिकडचा एक दरवाजा झाल्यानंतर आपण या साईडनी पायऱ्यांनी खाली आलोय आणि इथे आपल्याला अजून एक दरवाजा बघायला मिळतोय. आपण हा पूर्ण कडा उतरून आलेलो आहे तिकडे. ते जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर मंदिर खूप लांब आहे ते, त्यामुळे कॅप्चर होणं पॉसिबल नाही आहे. आणि तिथून आम्ही आता आलो आहे या तटबंदीपाशी आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला लागणार आहे महादरवाजा. मित्रांनो, आपण आता या महादरवाज्यातनं बाहेर आलोय आणि आता आपण या साईडनी गड उतारतोय. तर मित्रांनो, फायनली आपला साल्लेर किल्ला करून झालेला आहे. हे बघा, मागे दिसतोय तुम्हाला खूप सुंदर फोर्ट आहे. खूप मजा आली. रात्रीचे खूप वारा होता वरती. तुम्ही बघितलं आमचा टेंटही तुटला. खूप एक्स्ट्रीम लेवलचा वारा होता. पूर्ण टेंट तोडून टाकला. तिथे अजून 3-4 टेंट तुटलेत वरती आणि खूप मजा आली. फक्त आम्हाला काही करता आलं नाही, म्हणजे असं फायर कॅम्प वगैरे असं काहीच करता आलं नाही, कारण की वारा इतका होता की आम्हाला टेंटमधून बाहेर येणंच मुश्किल होतं. तर एनिवेज, पण खूप मजा आली, खूप एन्जॉय केला, काय निकिता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.